तिथे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया सो लेट्स गेट स्टार्टेड चला सुरू करूया तर आपल्या लेसनचं नाव आहे ॲन एन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड म्हणजेच एक अविस्मरणीय किंवा अनोखी चकमक पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यांमध्ये कंपनीच्या ऑफिसर्सची राहण्याची व्यवस्था केलेली होती त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर आमचे घर होते आमच्या बागेत कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसर्सचा क्लब होता रंगीबेरंगी रंगी फुले हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो परिसर बहरलेला होता घराघरातील स्वयंपाकघरांच्या परसांमध्ये लावलेल्या मोसमी भाज्या आणि बहारदार झाडांमुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी इथे कायम आकर्षित होत असत जवळच्या अश्वत्थाच्या म्हणजेच पिंपळाच्या झाडावर वानराच्या एका टोळीने तर मुक्कामच थाटला होता ते सर्वजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जण अविभाज्य भाग बनले होते एका शनिवारी दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब किमियेचा एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडला दुर्गापूजेची सुट्टी सुरू होऊन थोडे दिवस झाले होते इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकांमध्ये बुडून जाण्याची संधी मिळाली होती दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आई वडील व लहान बहिणी वामकुशी घेत पडल्या होत्या आणि मी एका मी एक गोष्टींचे पुस्तक घेऊन निवांत बसलो होतो दुपारचे ते शांत वातावरण एखादी साहसकथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होते त्या शांततेला मधूनच माझ्या घरच्यांचं घोरणं चिमण्यांचा चिवचिवाट अधून मधून कावळ्यांची कावकाव आणि उंचावरून उडत जाणाऱ्या घारीचं कर्कश ओरडणं भंग करीत होतं थोड्या वेळातच मी पुस्तक अचानक मला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा भेसूर भुंकण्याचा आवाज ऐकू आला एखादे बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल असं वाटून प्रथम मी त्या गलक्याकडे दुर्लक्ष केले मात्र काही वेळात ती कुत्री अधिक त्वेषाने भुंकू लागली आणि कावळ्यांच्या भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या कोलाहलात आणखीनच भर पडली मग तो गलका जवळजवळ येत असल्याचे मला जाणवले माझी उत्सुकता बळावली पुस्तक बाजूला ठेवून मी काय आहे ते पाहण्यासाठी वरांड्यात धावलो क्लब हाऊसच्या छपरा छपराच्या दिशेने नजर टाकतो तर काय मला तिथे भयंकर काहीतरी दिसले एक बलदंड वानर बहुधा त्या तोडीचा मोरक्या असावा एका वानराच्या पिल्लाला पकडून त्याला जिवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराचे निर्दयपणे लचके तोडत होता त्या पिल्लाची केविलवाणी आई वानरी आणि तोडीतील इतर दुर्बळ वानर आजूबाजूच्या इमारतींच्या छपरांवर गोळा होऊन असहायपणे पिल्लाचा जीव जाताना पाहत होते प्राणी जमातीत वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वान वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीत जगू देत नाही अशी एक भयंकर रूढी आहे त्याची मला आठवण झाली जराही वेळ न दवडता मी हातात एक भक्कम काठी घेतली आणि त्वेषाने भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने एक दगड भिरकावला पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्र झाला होता की माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही मग मी आणखी दगड मारायला सुरुवात केली कुत्री देखील आणखी जोरात भुंकायला लागली लाग अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला वरांड्याच्या उतरच्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्यापासून पर्याय उरला नाही ते पिल्लू अगदी गलितकात्र कात्र आणि अर्धमेले झालेले होते त्याचे शरीर उतरच्या छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळण्याच्या आशेने कुत्र्यांचे घोडके आणखी चिकाळले हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत मी छपराहून खाली पडणाऱ्या प खाली पडण्याच्या बेतात असलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपूट पकडली ते पिल्लू निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते आणि हो ते खरोखरच एक नर पिल्लू होते वानराच्या पिल्लाला मी आमच्या परस बागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झोपवले हो त्याचे शरीर खोल जखमांनी आणि व्रणांनी भरून गेले होते काही जखमांमधून रक्तही उघळत होते पिल्लू निप्चित पडले होते माझ्या वडिलांनी प्रथम उपचार करून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या त्यातून त्यामुळे त्यातून रक्त व्हायचे थांबले पिल्लाचा श्वासोश्वास मंदावलेला असला तरी तो चालू आहे हे, हे पाहून मला हायसे वाटले पाण्याचे हबकारे मारल्यावर पिल्लाला शुद्ध आली आणि धडपडत प्रयत्न करून ते कसेबसे उठून बसले ते भितरलेले पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथरत होते त्याचे दोन चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याने डबडबले आणि धबक्या आवाजात हुंके देऊन ते रडू लागले अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे मी सोलून दिलेले केळे त्याने थरथर हाताने घेतले आणि बिसकत बिसकत ते तो खाऊ लागला वानराच्या पिल्लाच्या प्रकृती सुधारणा व्हावी याकडे माझे सर्व लक्ष लागले होते त्याचवेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली खुराड्यातून मागे वळून मी वर पाहिले तर आई वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल निरखत होती जणू काही आपले पिल्लू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती शांत बसून होती दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिथे असण्याची चाहूल लागली आणि ते मोठ्याने हमसून रडू लागले आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून मग मी खुराड्याच्या दारातून माघारी वळलो त्याची आई ताबडतोब खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि पिल्लाला तिने आपल्या हातात उचलून घेतले त्याच्या शरीरावरील जखमांची तिने बारकाईने कसून तपासणी केली आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळले तिच्या मायाच्या मिठीत पिल्लाला दिलासा मिळाला काही मिनटं त्याला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसली बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ये ती विचार करीत असावी काही क्षणांसाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितले आपल्या पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही तिच्या डोळ्यातले ते भाव आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आले माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तिथे बसली होती त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली त्या निर्दय नरवानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा परिसर निरखला आणि ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेला झेप घेतली एक आई आणि पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणीमात्रांचा एकमेकातील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखरच एक सत्य गोष्ट आहे आणि एकमेकांच्या मनाच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते आई वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यांमधील संवादाचं साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास अनुकंपा आणि सामंजस्य यांसारखे इतरही अनेक मार्ग आहेत त्या दिवसाला आता पंचावन्न वर्षे उलटून गेली आहेत मी आज सत्तर वर्षाचा आहे पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपली आहे तपन मुखर्जी तर विद्यार्थी मित्रांनो असं होतं हे मराठी भाषांतर ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड लेसन याचे तर आय होप सर्वांना चांगल्या प्रकारे स्टोरी समजली असेल इतरही अनेक व्हिडिओ आहेत ज्यामध्ये मी इंग्लिश uh, जो आपला लेसन आहे त्याचा लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आज आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अंटील देन टेक केअर गुड बाय